प्रकाशाचे प्रतीक म्हणजे दीपोत्सव अर्थात दीपावली सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. गुरुवारी गायवासरू पूजन अर्थात वसुबारसने त्याची सुरुवात झाल्यानंतर शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी धनत्रयोदशी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. आयुर्वेदाचे जनक धन्वंतरी यांचा जन्म याच दिवशी झाल्याने सर्व वैद्य मंडळी यांनी धन्वंतरी यांची जयंती उत्साहात साजरी करत विधिवत पूजन केले आहे. आरोग्यरूपी धन सर्वांना प्राप्त व्हावे हाही या पूजनाचा उद्देश असतो. कोपरवैद्य डॉक्टर रामदास आव्हाड यांच्या श्री धन्वंतरी आयुर्वेद सुपर स्पेशालिटी पंचकर्मा हॉस्पिटलमध्ये सालावतप्रमाणे याही वर्षी धनत्रयोदशी म्हणजेच श्री धन्वंतरी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉक्टर रामदास आव्हाड यांचे पुतणे व होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर संतोष आव्हाड व त्यांच्या पत्नी डॉक्टर निलिमा आव्हाड यांच्या शुभ हस्ते विधिवतपणे धन्वंतरी पूजन व यज्ञपूजा याग व प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हर दिन हर किसी के लिए आयुर्वेद हे आयुष मंत्रालयाचे घोषवाक्य लक्षात घेऊन यावेळी आयुर्वेदाचे महत्त्व सांगणाऱ्या फलकचक्राची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी डॉक्टर आव्हाड यांच्या कन्या डॉक्टर सौ मयुरी आव्हाड वाघ यांच्या इलेनिया कॉस्मो आयुर्वेदा स्किन प्रोडक्टचे प्री लॉन्चिंग देखील करण्यात आले. यावेळी आमदार आशुतोष काळे, सहकारी मर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश पर्जने, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्यासह डॉक्टर रिद्धी आव्हाड, शंकरराव आव्हाड, बाळासाहेब आव्हाड, डॉक्टर श्री माळी, सनी आव्हाड तसेच विविध राज्यातून आलेले प्रशिक्षणार्थी वैद्य, सहकारी आयुर्वेद डॉक्टर आणि आयुर्वेद प्रेमी मंडळी, कोपरगाव शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर्स व रुग्ण उपस्थित होते. दिवाळीच्या या सणाच्या निमित्ताने आज आपण धनतेरसचा आजचा दिवस धन्वंतरी देवाच्या पूजेने या ठिकाणी साजरा करतो आणि आजच्या दिवशी आपल्या सर्वांचे कोपरगाव मतदारसंघातले प्रसिद्ध डॉक्टर रामदाजी आव्हाडसाहेब यांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार केंद्र शासनामार्फत या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि तसेच आजच्या दिवशी डॉक्टरांच्या मोठ्या कन्या यांनी देखील एक नवीन स्किन केअर प्रोडक्टचं लॉन्च आजच्या दिवशी केलेलं आहे. मी डॉक्टर साहेबांना आणि त्यांच्या कन्येला आणि त्यांच्या पूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देतो. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज या धन्वंतरी आयुर्वेदिक जे हॉस्पिटल आहे आव्हाड सरांचं यांना भेट दिली निश्चितच अत्यंत कौतुकास्पद असं त्यांचं या ठिकाणचं काम आहे. ज्या त्याने चरक संहितेमध्ये धन्वंतरीचं नाव आहे तसं एक प्रकारे आज वर्तमान स्थितीमध्ये भारतवर्षामध्ये आव्हाड सरांमुळे कोपरगावचं नाव देखील पूर्ण भारतभर गेलेलं आहे. अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे आणि आपल्या कोपरगावसारख्या शहरामध्ये एवढे नामवंत निष्णात डॉक्टर या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी भारतातील सर्व मोठे काही लोक असतील या ठिकाणी वेटिंगवर येतात, त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. निश्चित ही खूप मोठी एक आयुर्वेद किंवा डॉक्टर व्यवसायातली एक मोठी शाळा आहे. ही सर्व लोकांना ज्ञात व्हायला पाहिजे पण म्हटलात बऱ्याच लोकांना जवळ असून माहीत राहत नाही. पण भारतातील कोपऱ्यातल्या लोकांना माहिती आहे की डॉक्टर आव्हाड काय आहेत आणि त्यांचं कार्य काय आहे आणि त्याची निश्चितच कौतुकास्पद जी गोष्ट आहे की याची दखल केंद्रीय स्तरावर शासनाने देखील घेतलेली आहे आणि वेळोवेळी त्यांना पुरस्कारित केलेलं आहे हे निश्चित आपल्या सर्वांसाठी कौतुकास्पद आहे. आज देखील ते दिल्लीला आहेत, इथं नाही आहेत, ही देखील कौतुकास्पद बाब आहे की दिल्लीला जाऊन कोपरगावकरांचे डॉक्टर त्यांच्या त्या ठिकाणी आज सन्मान होतो आहे. आपल्या सर्वांचा एक मोठं कौतुकाची आणि मानाचा एक तुरा आहे. आजच्या ह्याच्या कार्यक्रमानिमित्त भेट देण्याचा उद्दिष्ट एवढाच होता की ह्या अशा हॉस्पिटल किंवा अशी सेवादायी संस्था असतात की ज्या ठिकाणी सर्व लोकांनी भेट देणं आवश्यक आहे. आपलंच जीवनमान हे निश्चितच अशा डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याच्यामध्ये वाढ होईल आणि परिणामी आपले काही जे वर्तन चारित्र आहे याच्यात देखील सुधारणा होत आहे. कारण की या ठिकाणचं शिक्षण हे पूर्णपणे आपल्या संस्कृतीला आधारित आहे, त्याचा निश्चितच आपल्या सर्वांना फायदा होईल. डॉक्टर रामदास आव्हाड यांना भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याने ते त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांनी आपल्या एका चित्रफितीद्वारे श्री धन्वंतरी पूजण्यासाठी आलेल्या सर्वांचे आभार मानले आहे. नमस्कार, तुम्हा सर्वांना तुमच्या संपूर्ण परिवाराला यंदाची दिवाळी सुखाची शांतीची भरभराटीची आनंदाची उत्कर्षाची विना कटकटीची विना चिंतेची आणि वारंवार भेटीची जावो ही श्री माता महालक्ष्मी चरणी श्री साई चरणी विनम्र प्रार्थना करतो. आणि या दिवाळीच्या निमित्तानं एक सुखद वार्ता जी की तुम्हा आम्हा सर्वांना
मिळाली की भारतातला आयुर्वेदाचा सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रीय आयुर्वेद धन्वंतरी पुरस्कार हा काल जाहीर झाला. हा पुरस्कार तुम्हा सर्व मित्रांना मी समर्पित करतो. हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी.